नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील चर्च मध्ये पवित्र मिसळ अर्पण करण्यात येऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा पवित्र क्रूस चर्च साठी अर्पण करण्यात आला. जगातून रोगराई नष्ट होण्यासाठी यावेळी नेवासा येथील ज्ञान माऊली चर्चचे प्रमुख फादर प्रकाश राऊत यांनी प्रार्थना केली. यावेळी बोलताना फादर प्रकाश राऊत म्हणाले की आज आपण सर्वजण श्वास घेऊ शकतो, पापाची क्षमा मागून नवीन जीवन प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. देवाने दिलेले हात हे मारहाण करण्यासाठी नव्हे तर सत्कर्म करण्यासाठी असल्याने दान धर्म करून जीवनात पुण्य कमविण्यासाठी प्रयत्न करा. क्रूस बलस्थान व स्फूर्तीस्थान असून त्यास वंदन करून जीवनात नम्र राहण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. फादर प्रकाश राऊत यांची नेवासा येथून घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मध्ये बदली झाल्याबद्दल ख्रिस्ती भाविकांच्या वतीने सत्काराद्वारे निरोप देण्यात आला. एमसेड न्यूज करिता मंगेश निकम, नेवासा.